मी अचानक या मेळाव्यासाठी इकडं आलो. एक मला वाटतं मीटिंग झाली घेतली मला प्रमुख लोकांची. त्यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना भेटतात, आपल्या सगळ्यांना 2 मिनटं माझी भूमिका मी मांडणार आहे. तुमचा मेळावा कंटिन्यू सुरू आहे. 21 तारखेला निवडणूक आहे. आता 4-5 दिवस राहिले. या 4-5 दिवसामध्ये आपण सगळ्यांनी निवडणुकीच्या संदर्भात आपल्या घरी तर सांगायचेच आहे, परंतु जिथं जिथं आपल्याला सांगणं शक्य आहे, जे जी लोक आपलं ऐकते त्या सगळ्यांच्या पर्यंत धनुष्यबाण आणि कमळ हे चिन्ह पोहोचवायचं. 24 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये परत एकदा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आहे. त्यामुळं आपल्या या करार उत्तरमध्ये सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे. जर इथला विरोधातला आमदार निवडून आला तर त्याला शासनाच्या तजुरीतनं पैसे मिळणार नाही. त्यांना पैसे नाही मिळाला तर आपल्या गावातलं आपल्या घरातलं विकासाची कामं होणार नाही. दिल्ली सरकारनं मोदी सरकारनं प्रत्येक घराघरामध्ये चूल बंद केलेले, महिलांच्या डोळ्यात जो धूर जात होता तो धूर बंद केलेला आहे. आणि प्रत्येकाच्या घरात गॅसच्या रूपानं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी पोहोचलेले. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी शासनानं पैसे जमा केलेले. तिथे योजना आहे. मला वाटतं या ठिकाणी दिवाळी साई वगैरे त्या सांगतील आपल्याला. परंतु आपल्याला येत्या 21 तारखेला धनुष्य बाणाचा पूर्ण बटन दाबायचं. महिलांनी माझ्या माझ्या मुलींनी आत्मसन्मान जागृत ठेवून या ठिकाणी या विभागाला न्याय द्यायचे, परिवर्तन करायचे, नवनिर्मिती करायची. आणि नवनिर्मिती करत असताना आपल्याला थोडा सगळा त्रास होत असतो. आता या ठिकाणी सांगितलं की माझ्या या महिला रणरागिणी, या महिला रणरागिणी शांत बसताना आपलं धनुष्य आणि धनुष्यबाण बरोबर कमळ प्रत्येक घराघरात घेतील. माझ्या सर्व इतर नसलेल्या मार्गावरीना सांगतील की या 2 चिन्हाशिवाय आपल्या करारोत्तरमध्ये मोठे मोठे प्रश्न सुटणार नाही. शेतकऱ्यांच्या घरात खुशाली येणार, जास्त काय बोलणार नाही. फक्त आपल्याला मतं मारणं फार गरजेचं आहे. मी धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक मिळवत आहे. माझ्या नावाच्या समोर धनुष्यबाणाची खूण आहे. त्याच्यासमोर तो बटन दाबून मला विजय करा. आदरणीय सुदंडाने भोसले हे लोकसभेची निवडणूक लढवत आहे. त्यांचं चिन्ह कमळ आहे. कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबा आणि आम्हा दोघांनाही प्रचंड ताकदीनं निवडून द्या एवढीच विनंती करतो. आपण अचानक बोलवलेला मेळाव्या मोठ्या संख्येने आला. खरं तर महिलांना अन्न महिलांना कमवणं, कारण असं म्हणतात की घरातील महिला 24 तास काम करत असतात. प्रत्येक रूपात ती काम करतात, प्रत्येकाची सेवा करतात, प्रत्येकाला काय हवं नको ते बघतच. 24 तास तरी न थांबणारी ती महिला आज या ठिकाणी माझ्यासाठी माझी माता भगिनी म्हणून आशीर्वाद द्यायला या ठिकाणी आला. आता सगळ्यांचा आशीर्वाद देतो आणि म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र.